मुंडे यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर हे धनगर समाजाचे हिरो असल्याची भावना धनगर समाजामध्ये निर्माण झाली आहे. पाहूयात यावरील लाईव्ह सोलापूरचा विशेष वृत्तांत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर हे धनगर समाजाचे नवे हिरो असल्याची भावना धनगर समाजामध्ये निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने फसवलं, नंतर भाजप शिवसेनेने फसवलं अशी भावना धनगर समाजामध्ये बळावली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने व भाजप शिवसेनेने एकाही उमेदवाराला तिकीट दिलं नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल 8 धनगरांना उमेदवारी दिली आहे. स्वातंत्र्य काळापासून त्याचा फक्त वोट बँक म्हणून वापर करायला धनगर समाजाला चिरीमिऱ्याची छोटी छोटी पदं देऊन प्रत्येक समाजाने त्यांची फसवणूक केली. ज्यावेळेस त्या समाजाच्या लक्षात आलं, आज त्याही समाजात खूप शिकलेले सवरलेले युवक नवीन राजकारणात आपले ध्येय धोरण घेऊन येतात, पण त्या सर्वांची अपेक्षा भंग काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, या प्रत्येक प्रस्तावित पक्षांच्या विरोधात त्यांचं एक मत तयार झालं. त्याला बाळा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक चांगली प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये 9 लोकसभेचे उमेदवार हे धनगर समाजाचे आहेत. आपणही या राज्याचे देशाचे आपणही संसदेत जावं ही आमची त्यांची भावना प्रकाश आंबेडकरांनी ही धनगर समाजात मोठी ताकद असलेले गोपीचंद पडळकर व प्रकाश शेंडगे या नेत्यांनाही आंबेडकर यांनी आपल्या पक्षात आणलं आहे. त्यामुळे आंबेडकर हे धनगर समाजाचे नवे हिरो ठरले आहेत. धनगरांमध्ये लोकप्रियता मिळवणारे प्रकाश आंबेडकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या नंतरचे दुसरे नेते ठरले आहेत. सत्तेपासून वंचित असलेल्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करण्याचा संकल्प आंबेडकर यांनी सोडून दलित समाजानंतर मुस्लिम समाजाला आकर्षित केलं. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाज देखील आंबेडकरांकडे आकर्षित झालाय. फेसबुक, व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून धनगर समाज आंबेडकरांना जाहीररित्या पाठिंबा व्यक्त करत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी व भाजप शिवसेनापेक्षा आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही धनगरांसाठी चांगला पर्याय असल्याचा प्रचार धनगर समाजातील नवतरुण करीत आहेत. राज्यभरात आंबेडकरांच्या सभांमध्ये धनगर समाजाची ही उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभांना जोरदार गर्दी होत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली तर धनगर समाज आघाडीसोबत दीर्घकाळ टिकू शकेल असा आशावाद राजकीय विश्लेषक वाटतोय. आता पण काँग्रेस राष्ट्रवादी 60 वर्ष एकही धनगर समाज उमेदवार खासदार दिला नाही. एक या 60 वर्ष धनगरचं अस्तित्व संपवण्याचं काम या काँग्रेस राष्ट्रवादी केलेलं आहे. जसं आमच्या समाजाचे या 60 वर्षात एक खासदार विकास महात्मे म्हणून दिला, त्यानंतर आमचे समाजचे 2 मंत्री दिले, एक माजी जानकर असतील किंवा राम शिंदे असतील, त्यानंतर आमच्या धनगर समाजचे सर्वजी पगुकीचे पल्लकार उत्तम जानकर पुढे नेले. त्याला जी कोर्टात आमचे जे केस चालू आहे त्याला बीजेपी सरकारने म्हणण्याप्रमाणे बीजेपीने धनगर एक आहे सरकारच्या बाजूने जे म्हणणं त्यांनी दिले आणि एसटीच्या आरक्षणाच्या जी सवलती तेही दिलेत, पण त्यांनी उमेदवार दिला नाही त्या धनगर समाजाला रोष आहे. तर बीजेपी समोर बीजेपी तो आम्ही बीजेपी थोडंच माझं म्हणतो थोडं राज थोडंफार रोष आहे.